सर्वांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. मी गौरी, गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. इथे आपण सुरुवातीला बघतो आहोत खोबऱ्याचा खीस आपण भाजतो आहोत. इथे अर्धीवटी खीस घेतलेला आहे, तो छान भाजून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे खजूर घेतलेला आहे एक बाउल. त्याचे त्या खजुरामधले सगळ्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत, त्या बाजूला ठेवल्या आहेत काढून. यानंतर आपण भाजलेलं जे खोबरं आहे ते गुलाबी रंगावरती तुम्ही बघू शकता, ते बाजूला ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे. यानंतर अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स आपण जे घरात असतील अवेलेबल ते आपण घेतले. यानंतर थोडंसं एक चमचा तुपावरती ते थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. यानंतर हे सगळे भाजलेले ड्रायफ्रूट्स आपण एक त्याच ताटलीत आपण एकत्र केले. आपण इथे साजूक तूप घेतलेलं आहे, यामध्ये आपण एक चार चमचे आपण डिंक घेतलेलं आहे. त्यातला एक 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 चमचा आपण थोडा थोडा असा अशा पद्धतीने तुपामध्ये घालून तो तळून घ्यायचा आहे. इथे आपण बघतो आहे छान खमंग होण्यासाठी तो चांगला तळून घ्यायचा आहे. अगदी थोडा थोडा एक एक चमचा डिंक घालूनच तो व्यवस्थित तळला जातो. म्हणून एकदम सगळा न तळता थोडा थोडासा घालून गुलाबी रंगावर तळून घ्यायचा आहे. हा तळलेला सगळा डिंक आपण पहिल्या खोबरं ड्रायफ्रूट्स त्याचमध्ये आपण तो एकत्र करायचा आहे. यानंतर उरलेल्या तुपामध्ये आपण एक बाउल भरून जो खजूर आपण बाजूला काढून ठेवला होता, त्यातल्या बिया काढून ठेवल्या होत्या, तो खजूर आपण तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. हा अशासाठी त्यातील कच्चेपणा निघून जावा. आता यानंतर आपण एक वाटी दाणे घेतलेत, ते देखील त्याच उरलेल्या तुपामध्ये आपण भाजून घ्यायचे आहेत. आणि नंतर सगळं एकत्र करून आपण ते मिक्सरमध्ये घेतो आहे. आता अशा पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. इथे आपण बघतो आहे अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे. यामध्ये आपण कोणतंही साखर किंवा गूळ घातलेलं नाही आहे. यानंतर हे यातला थोडा थोडासा आपण हातात घेऊन त्याचा आपण अशा पद्धतीने लाडू करतो आहोत. हा लाडू पौष्टिक असल्यामुळे आपण हा राखी पौर्णिमेला हाच आपण जिलबी किंवा गुलाबजामच्या ऐवजी आपण हाच राखी पौर्णिमेचा मेनू म्हणून करू शकतो. तुम्हीही करून बघा. तुमच्याकडे राखी पौर्णिमेला कोणता मेनू केला आहे नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.